फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, हे ज्ञान बाकी कुठंच नाही म्हणून मात्र त्या ठिकाणी त्यांना मिळालाही नाही आणि कळाला देखील नाही. पण एक वर्ग असा आहेत महाराज की ज्यांना या देहाचं महत्त्व कळालं पण मिळाला नाही. ज्याला मिळाला नाही ना महाराज, तो सामान्य नाही, तो देव आहे. त्या देवाला या देहाचं महत्त्व कळालं पण मिळाला नाही. कारण महाराज वर्णन करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी भावा जन्मामा. तुकोबाराय म्हणतात, इहोलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. मला सांगा, स्वर्गात काही कमी होतं का? काहीच कमी नव्हतं. आता मी काही स्वर्ग रिटर्न नाही, पण सांगते स्वर्गात काय काय होतं. माऊली वर्णन करतात स्वर्गात काय काय होतं. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी किल्ला रे कामधेनूची. महाराज म्हणतात कामधेनू, महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात. पण त्या स्वर्गातल्या देवाला इथं यावंसं वाटलं, कारण इथं इतकं सुख आहे की ती तिथं नाही आहे. म्हणून त्याला कळाला पण मिळाला नाही. आणि आपण असे आहोत काही काही की आपल्याला मिळून देखील कळाला नाही. म्हणून काही काही लोक म्हणतात, जन्माला आलो नसतं तर बरं झालं असतं. तुला काय कळालं बाबा जन्माला आलो नसतं तर? तुकोबारायांना विचार. तुकोबाराय म्हणतात, धन्य मी जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. धन्य आहे या मृत्यू लोकात आम्ही जन्माला आलोत महाराज, कारण हे पुन्हा नाही. कारण एकनाथ महाराज मात्र त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन करतात. एकनाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंड मिळायला फार मोठं भाग्य लागतं आणि भरतखंडामध्ये मात्र नरदेह प्राप्त होणं म्हणजे ही परमभाग्याची संपत्ती आहेत महाराज. आणि ज्या संपत्तीला संपत्ती म्हणतो ती संपत्ती जास्त कालावधी टिकणार नाही आहे, कारण आमच्या सोबत काही येणार नाही. कारण धन कमविले कोटी आणि संगणये लंगोटी, लंगोटी देखील बरोबर येणार नाही आहे. म्हणून मात्र त्या ठिकाणी आपल्याला देह मिळाला पण कळाला नाही. म्हणून मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे आणि दुसरी गोष्ट संत संगती होणं दुर्लभ आहेत महाराज. कारण तुम्ही पहा, ज्या ज्या संगतीत गेलात ना तसं तसं माणूस घडत असतो. माणूस उपजताच वाईट नसतो, स्त्री उपजताच खट्याळ बोलणारी नसते. ज्याच्यात गेली तशी बनत असते. तुम्ही बघा, त्या वातावरणाचा दोष आहे, तिचा दोष नाही. ज्या वातावरणात गेली त्या वातावरणाप्रमाणे ती बनत असते. त्याला एक उदाहरण सांगते ऐका. एका ठिकाणी महाराज राज्य दरबारातनं शिकारी करता निघाले आणि चुकलेत महाराज. चुकल्याबरोबर महाराजांना वाटलं कोणी कुठेतरी पाणी मिळालं तर फार बरं होईल. म्हणून महाराज पाणी पिण्याकरता गेले, पण त्या घराच्या बाहेर एक पिंजरा टांगलेला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपट होता, बोलणारा पोपट. आणि तो पोपट होता महाराज, त्या महाराजांना येताना पाहिलं आणि तो पोपट बोलला, आत्ता रे मारून टाकील, कापून टाकील, खाऊन घेईल, असं करेल. ते सगळी गुंडागिरीची भाषा बोलू लागला. महाराजांना वाटलं हा पोपट असा आहे तर माणसं कशी असतील. म्हणून ते महाराज पुढच्या घरी गेले आणि पुढच्या घरी गेल्यानंतर पुढच्याही घराच्या पुढे पिंजरा टांगलेला आणि त्या पिंजऱ्यातही पोपट होता. तो पोपट बोलू लागला, या या महाराज, बसा, पाणी देऊ का, चहा देऊ का, काय काय करू सांगा पटकन. तेव्हा ते महाराज विचार करू लागले, तोही पोपट हाही पोपट एवढा फरक कसा? अगे तो मारून टाकील, कापून टाकील म्हणतो आणि हा या या महाराज, बसा बसा महाराज म्हणतो, केवढा फरक. ते महाराज पोपटाशी बोलू लागले, केवढा फरक बाबा तुमच्यामध्ये? तो पोपट बोलू लागला, महाराज हा आमच्यात फरक नाही हो महाराज, हा तिथल्या दोषाचा फरक आहे. आमच्या दोघंही आम्ही सारखेच आहो, उपजता एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलोय. परंतु एक कारण झालं, तो मात्र गेलायत ना तो दरोडेखोराच्या घरात गेलाय आणि मी जो आलोय ना तो परमार्थिक वारकऱ्याच्या माळकऱ्याच्या घरात आलोय हो. तो त्याचा दोष नाही हो, उपजता तर आम्ही सारखेच होतो, पण ज्या वातावरणात गेलो तसा तसा परिणाम आमच्यावर होत गेला. मलाही तेच सांगायचं आहे की आपण तसे नसतो हो, पण त्या वातावरणात गेल्यानंतर आपण तशी घडत असतो, बनत असतो. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून संत संगती दुर्लभ आहे. दारुड्याची संगती करायला पैसे लागत नाहीत महाराज, चोरट्याची संगती करायला पैसे लागत नाही आणि संतांची संगती करायला पैसे लागत नाही. तरी सुद्धा यांची संगत फुकट आहे आणि यांची संगत दुर्लभ आहेत महाराज. यांची संगत लवकर होत नाही. तुम्ही बघा, कदाचित चोरट्यापाशी बसलात ना, एक दोन मिनटं बसून पहा,
तुम्हाला आता माहित नसेल चोर कोण आहे, पण चोरट्यापाशी 2 मिनिटं बसून पहा. तुम्ही त्याच्यापाशी बसलत ना तर तुमचं सुद्धा मन चिंदी चोरण्याकरता कारणीभूत ठरेल. पैशाचा चोराचे संगती मन दावे चिंदी पाशी, मन दावे चिंदी पाशी, मन दावे चिंदी पाशी. चोराचे संगती मन दावे चिंदी पाशी, मन दावे चिंदी पाशी, मन दावे चिंदी पाशी. बैसता चोराचे संगती आणि मन धावे चिंधी पाशी, म्हणजे चोराच्या संगतीत बसलं ना तरी चिंधी चोराईचं मन होतं. हे संतांनी वर्णन केलं बरं का, म्हणजे ज्या संगतीत चाल ना तसा परिणाम आपल्याकडे होत जाईल महाराज. म्हणून संत संगती दुर्लभ आहे आणि मनुष्य देह दुर्लभ आहे, पण या देहाला आल्यानंतर परम प्रयोजन कळालं पाहिजे आणि अवांतर प्रयोजन कळालं पाहिजे. परम प्रयोजन माणसाला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परम विशेष प्रयोजन, आपण इथे आलो कशाकरता आलो, काय केलं पाहिजे हे कळालं पाहिजे. आणि अवांतर प्रयोजन प्रयोजन म्हणजे काय माहिती का, इथे आल्यानंतर नको तेच करतो महाराज. ज्या कामाकरता आलोय ना ते काम करत नाही आणि नको ते कामं केल्याशिवाय राहत नाही, याला अवांतर मात्र प्रयोजन म्हणतात. परंतु परम प्रयोजन म्हणजे या मृत्यूलोकात आल्यानंतर सुंदर असा देह मिळालायत ना महाराज, मग या जीवाला स्वतःचं हित कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आपलं हित कशात आहे, कशात आहे आपलं हित? चांगली गोरीपान बायको करण्यात आपलं हित आहे का? नाही. चांगला नोकरीवाला नवरा करण्यात आपलं हित आहे का? संसार थाटामाटात सजवण्यात आपलं हित आहे का? नाहीत महाराज. कारण आपलं हित परमात्म्याच्या चिंतनात आहेत महाराज. कारण या सगळ्या किती गोष्टी प्रपंचातल्या केल्या ना तरी त्या अपूर्ण राहतात, म्हणून त्याच्यात हित नाही. पण परमात्म्याचं चिंतन केलं आणि एकदा जो तो कळाला ना तर पुन्हा परत काही मागावं लागत नाही. म्हणून त्या हिताकरता जो जागा राहतो ना महाराज, त्याला महाराज धन्यता देताय. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. महाराज म्हणतात आपल्या हिता करता, स्वहिता करता. आपलं हित काय आहे? परमात्म्याचं चिंतन आपलं हित आहे, परमार्थ आपलं हित आहे. आणि त्या हिता करता जो जागा राहतो, जागा या शब्दाचा अर्थ दुसरा घ्यायचा नाही, म्हणजे झोपणे विरुद्ध जागा तो जागा घ्यायचा नाहीत महाराज. जागा म्हणजे स्वहिता करता जागं राहणं, तत्पर राहणं, त्याला जागं म्हटलंय. आणि जो जागा राहतो ना, ज्याला स्वतःचं हित कळालंय ना महाराज, त्याच्या माता पिताला धन्यता दिली. मग आता असं असतं तर कदाचित तो जागा राहिला तर त्याला धन्यता द्यायला पाहिजे होती की नाही? इथं महाराज त्याच्या माता पिताला धन्यता देतात. कारण का? कारण माता पिताच धन्य तेव्हा असा हा घडला. कळतंय का मला काय सांगायचंय? आईबाप चांगले तेव्हा मुलगा चांगला. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कुणाच्याही पोटी चांगले येतात का जन्माला? कुणाच्याही पोटी नाही हो. दारुड्याच्या पोटी दारुड, भक्ताच्या पोटी भक्त. हे मात्र त्या ठिकाणी जसं बीज तसं मात्र त्या ठिकाणी फळ लागत असतं. तुम्ही बघा बाबळीच्या झाडाला किती खत घातलं म्हणून त्याला आंबे येणार नाही. आणि आंब्याच्या झाडाला खत घाला किंवा नका घालू, पण आंबे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जसे आईबाप तसं मुलगं. आईबाप श्रेष्ठ म्हणून त्या आईबापाला धन्यता दिली महाराज. का दिली याचं एकमेव कारण सांगते ऐका. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि हनुमंत राय अंजनेरी पर्वतावरून चाललेत महाराज,
आणि चलता चलता प्रभू हनुमंत रायला म्हटलं तरे अंजनी माताला किती दिवस झाले आपण भेटलो नाहीये. मला असं वाटतं आपण अंजनी मातेला भेटू. हनुमंतराय म्हटली नको रे देवा पुन्हा परत येऊ पुन्हा नंतर भेटू. नाही रे बाबा आत्ताच भेटायचं. अरे आई जवळून चाललो ना आईला भेटायचं नाही असं कसं काय होईल. आत्ता जाऊ आणि भेटून येऊ. म्हटले प्रभू तुम्ही सांगताय म्हणून मी भेटायला येईल पण माझंही काय ऐकावं लागेल. म्हटले काय ऐकायचं. म्हटले माझ्यासाठी थोडंसं खोटं बोलावं लागेल. प्रभू म्हटले खोटं. म्हटले खोटं मला जमणार नाही. म्हटले ठीक आहे खोटंही बोलू नका आणि खरंही सांगू नका. एवढं करा फक्त हा हा म्हणत राहा आणि माझी अंजनी माता कशी आहे ती मला माहीत आहे. ती 100% एक प्रश्न विचारेल की रावणाला कोणी मारलं तेव्हा म्हणू नका मी मारलं. कोणीच मारलं असं काहीच बोलू नका. मी मारलं नाही त्यांनी मारलं नाही काहीच बोलायचं नाही. मग मात्र म्हटले ठीक आहे मी काही बोलायला तयार नाही. प्रभू म्हटले आणि प्रभू आणि हनुमंतराय तिथपर्यंत गेले. अंजनी मातेला भेटले. कसं काय माता बरं आहे का. सगळं विचारपूस केली. सगळं 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 विचारून झालं आणि मग अंजनी माता बोलण्याच्या भरात म्हटली अरे बाबा सगळं विचारलं पण मला सांगा प्रभू रावणाला कोणी मारलं. अरे जो एक वचनी एक बाणी एक पत्नी तो कधी खोटं बोलेल का महाराज. तो बोलण्याच्या भरात प्रभू रामचंद्र म्हटले रावणाला मी मारलं मी. आणि मग अंजनी माता रागानं क्रोधायमान झाल्यात. महाराज रावणाला तुम्ही मारलं. रावणाला जर तुम्ही मारलं होतं तर याला जन्माला घालून काय फायदा. याला जन्माला घातलं होतं ते त्याला मारण्याकरता. रावणाला जर तुम्ही मारलं तर याचा उपयोग काय. अंजनी माता क्रोधायमान झालीत महाराज. आणि क्रोधायमान होऊन मात्र स्तनामध्ये जे दूध होतं ना महाराज ते दूध पिळलं आणि पिळल्यानंतर त्याची चिळकंडी उडाली. उडाल्याबरोबर दोन मात्र त्या ठिकाणी डोंगरांमध्ये भेग पडलीत महाराज. आजही तुम्ही अंजनी नदीच्या डोंगरावर जाऊन पहा दोन डोंगरांमध्ये मात्र त्या ठिकाणी भेग पडलेली आहे. आणि मग अंजनी माता म्हटली प्रभू हनुमंतरायाने डोंगर उचलला त्यात नवल नाही. माझ्या दुधात ताकद होती म्हणून त्याने डोंगर उचलला. मलाही तेच सांगायचं आहे. अरे याचे माता पिता धन्यता आहे. कदाचित त्याचे माता पिता श्रेष्ठ आहे. म्हणून अशी मुलं जन्माला आलीत महाराज की जी सात्विक पुत्र जन्माला आली. म्हणून अशा मुलांना त्या कुळाला मात्र त्या सात्विक मुलांना धन्यता देताय ते तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या कुळी कन्या पुत्र.